जे ॲडमिशन प्रोसेसमध्ये आतापर्यंत जो सर्वात मेन फॅक्टर इथं राहिलेला आहे तो म्हणजे नीटचे पर्सेंटाईल। तर फ्रेंड्स बघा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे, कारण की इथं जे आहे तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मी देणार आहे। कारण की तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहेच, पण काही विद्यार्थ्यांचे नेम त्यामध्ये आलेले नाही आहेत, आणि जर तुमचं नेमसुद्धा आलेलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून पुढच्या मिस्टेक्स तुम्ही करणार नाही आहेत। ओके, तर बघा खूप स्टुडंट्सने इथं मिस्टेकसुद्धा केलेले आहेत। सर्वात मेन मिस्टेक जे आहे, खूप विद्यार्थ्यांनी इथं नीटचे मार्क्स इथं एंटर केलेले आहेत, पर्सेंटेज एंटर केलेले आहेत, तर इथं जे आहे ते इनकरेक्ट एंटर केले आहेत। ठीक आहे, तर त्यांची नेमची पूर्ण लिस्ट आहे। ठीक आहे, नंतर काही स्टुडंट्सनी काय केलेलं आहे की ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर झालेले आहेत, कारण की त्यांनी जे डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले होते तर ते बाकी होते, बाकी म्हणजे त्यांनी अपलोड केलेलेच नाही आहेत, आणि काही मिस्टेक्स त्यांनी केल्यात त्यामुळे ते ॲडमिशन प्रोसेसमध्ये इलिजिबल नाही आहेत। ठीक आहे, तर आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असेल की आमचं नेम प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं नाही आहे। ठीक आहे, तुमचं नेम प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं नाही आहे ना, ही PDF आहे। ही PDF कशाची आहे की नीटचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी इथं त्यांचे मार्क्स इनकरेक्ट एंटर केलेले आहेत, म्हणजे रॉंग एंटर केलेले आहे, तर त्यांचं हे नेम आहे। घाबरून जाण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आहे। जर तुम्ही तुमचं नेम प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नसेल तर या लिस्टमध्ये सर्च करा नीटच्या रॉंग मार्क्स एंटर केलेल्या लिस्टमध्ये। इथं जर तुमचा नेम असेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, तर बघा, ज्यांनी नीटचे मार्क्स रॉंगली एंटर केलेले असतील तर त्यांनी जे आहेत 29 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत इथं ग्रेव्हियन्स सेंड करायचं आहे त्यांच्या लॉग इन सेक्शनवरती जाऊन। तर लॉग इन सेक्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचे सर्व काही जे डिटेल असतील, जर तुम्हाला वाटत असेल की हां हे इनकरेक्ट आहे, तर तिथं ग्रेव्हियन्स तुम्हाला सेंड करायचं आहे। म्हणजेच काय ग्रेव्हियन्स सेंड करायचं म्हणजे काय, की जे करेक्ट इन्फॉर्मेशन आहे तुमची ते तुम्हाला तिथं अपलोड करायची आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल नीटचे तुमचे पर्सेंटेज इथं रॉंगली आलेले असतील तर ते तुम्हाला करेक्ट तिथं फिलअप करायचे आहेत, आणि ते तुम्हाला ग्रेव्हियन्स तिथं सेंड करायचं आहे। म्हणजे जे फायनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे त्यामध्ये ते करेक्टली एंटर होऊन ते फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नेम येणार आहे। तर घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे, अशाच प्रकारचे तुम्हाला ग्रेव्हियन्स सेंड करायचं आहे, आणि तुमचे जे ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे तुम्ही पार्टिसिपेट होऊन जाणार। तर फ्रेंड्स, जे आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि यापुढची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करणार। थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ।